गणोजी शिर्के यांनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिले असे काही इतिहासकार सांगतात मात्र याच्या विरोधात काही इतिहासकार सांगतात की छत्रपती संभाजी महाराजांना मोगलांच्या हाती पकडावून देण्यामध्ये दे गणोजी शिर्के यांचा कुठलाही संबंध नव्हता आपण दोन्ही बाजूंचा विचार करूया गणोजी शिर्के यांनीच संभाजी महाराजांना पकडून दिले असे म्हणणारे आपली बाजू मांडताना सांगतात की छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे अटक झाली संगमेश्वर आणि त्याच्या आजूबाजूचा प्रदेश अतिशय घनदाट अरण्याचा होता अतिशय घनदाट जंगल त्या भागामध्ये होते डोंगर दऱ्या होत्या आणि तो संपूर्ण भाग शिरकानामध्ये यायचा आणि शिरकान हे शिरकांचे ठिकाण होते शिरक्यांचा प्रदेश होता त्यामुळे जर मोगलांना शिरकानामध्ये घुसून संभाजी महाराजांना पकडायची असेल तर शिरक्यांच्या मदतीशिवाय ते शक्य नव्हते स्थानिक लोकही दिवसाढवळा त्या घंटाट जंगलांमध्ये जायला घाबरायचे त्या जंगलांमधून मोगली सेना कशी काय संगमेश्वरला पोहोचली त्यांना वाटा कशा सापडल्या असतील गानोजी शिर्के यांना वतन हवे होते त्यामुळे ते संभाजी महाराजांवरती नाराज होते कान्होजी शिर्के तर आधीपासूनच औरंगजेबाच्या छावणीत जाऊन दाखल झालेले होते त्यामुळे संभाजी महाराजांवरती आपल्या असलेल्या नाराजीमुळेच गणोजी शिर्के यांनी मुकरफ खानाला कोल्हापूरपासून संगमेश्वरपर्यंत येण्याचा घनदाट जंगलातून जाणारा रस्ता दाखवला मात्र हे सर्व तर्क आहेत की शिरकानामध्ये शिर्क्यांच्या माहितीगारांशिवाय मुघली सेना घुसूच शकत नव्हती गणोजी शिर्के यांनीच छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिले असे म्हटले तर काही प्रश्न निर्माण होतात पहिला प्रश्न म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मराठा फौजेने छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी गणजी शिर्के यांना ठार का केले नाही त्यांच्यावरती हल्ला का चढवला नाही नंबर दोन जेव्हा राजारामराजे जिंजीच्या वेड्यामध्ये अडकलेले होते तेव्हा छत्रपती राजारामराजे आणि त्यांच्या राजपरिवाराला जिंजीच्या वेड्यातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी गणजी शिर्के यांनी राजारामराजेंना का मदत केली त्याहूनही मोठा प्रश्न म्हणजे जर गणूजी शिर्के यांनी संभाजी महाराजांना पकडावून देऊन त्यांचा अंत केला असेल तर राजाराम महाराजांनी त्याच गणजी शिर्केंवरती इतका विश्वास का टाकला संभाजी महाराजांचे पुत्र शाहूराजे यांच्या एक पत्नी ह्या शिर्के घराण्यातील होत्या जर शिर्क्यांनी संभाजी महाराजांना पकडून दिले होते आणि भोसले आणि शि शिर्क्यांमध्ये शत्रुत्व निर्माण झाले होते तर त्यांची पुढे जाऊन सोयरीक कशी जुळली शाहू महाराज आणि त्यांच्या नंतरच्या काळातही शिर्के मंडळी स्वराज्याच्या सेवेमध्ये कार्यरत होती या सर्व गोष्टींचा विचार केला तर असे सिद्ध होते की गणोजी शिर्के यांनी संभाजी महाराजांना पकडवून दिले नव्हते शिर्के हे स्वराज्याचे सेवकच होते गणोजी शिर्के यांनीच संभाजी महाराजांना पकडवून दिले होते असे म्हणता येणार नाही कारण त्याचा कोणताही पुरावा कोणतंही कागदपत्र उपलब्ध नाही मात्र छत्रपती संभाजी महाराजांना पकडवून देण्यामध्ये शिरखानातील काही लोक सहभागी असू शकतात ती शक्यता आहे कारण बाहेरून आलेल्या मोगलांना शिरखानातील घनदाट जंगलातून जाणाऱ्या वाटा कोणत्या तरी स्थानिक माहितगाराने दाखवल्याशिवाय सापडूच शकत नव्हत्या ते तेथून प्रवास करूच शकत नव्हते म्हणजे एकंदर काय तर छत्रपती संभाजी महाराजांना मोगलांच्या हाती पकडवून देण्यामध्ये दे, आपल्याच काही लोकांचा हात होता असे स्पष्ट संकेत मिळतात मात्र गणोजीराजे शिर्के यांनी संभाजी महाराजांना पकडून दिले नव्हते हे देखील सिद्ध होते कारण त्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे